निप्पाणी येथे डॉक्टर आंबेडकर विचार मंच व विविध दलित संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. मानवविकृती निर्माण झालेल्या तरुणीने एक दलित तरुणाचा घोट घेतला व तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली. अशा विकृत आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे केले. ते निप्पाणी येथे उत्तर प्रदेश राज्यात हाथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराचा निषेध व्यक्त करून तहसीलदारांना निवेदन देण्याप्रसंगी बोलत होते. उत्तर प्रदेशमध्ये एका वाल्मिकी समाजातील युवतीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्या अमानवी कृत्याबद्दल निप्पाणी येथे विविध संघटनेच्या वतीने निप्पाणीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व संबंधित आरोपीवर कठोर शिक्षा करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. ॲडव्होकेट अविनाश कट्टी डॉक्टर श्रीकांत वारळे यांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. यावेळी आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी विविध दलित संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते. एका शोषित वंचित समाजातल्या मुलीवरती बलात्कार होतो आणि बलात्कार झाल्यानंतर परस्पर या ठिकाणी सरकारच्या आदेशाप्रमाणे त्या निर्गुण हत्या केलेल्या एका निष्पाप आपल्या भगिनीची या रात्रीच्या वेळेला या ठिकाणी कुणालाही न सांगता त्या कुटुंबावरती दबाव टाकून तिचं या ठिकाणी दहन करतात आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. अशा गोष्टीचा पहिल्यांदा सर्व दलित संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी बघा, मनोविकृती निर्माण झालेली जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीनं आमच्या एका भगिनीचा या ठिकाणी घोट घेतलेला आहे. ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे आणि अशा या लांछनास्पद गोष्टीला सामाजिक संदर्भ ठेवून एका वंचित समाजाच्या मुलीवरती मेल्यानंतर सुद्धा अन्य अत्याचार करतात ही मनोवादी प्रवृत्तीचे जे सरकार आहे त्या सरकारचा मी पहिल्यांदा इथं जाहीर निषेध करतो.